माझे नाव जालिंदर तातोबा कोखरे, राहणार वसनगड, तालुका कराड, जिल्हा सातारा. व्यवसाय 20 वर्ष झालं करतो आहे आणि जेव्हापासून एक तुमचा लिमकनचा नांगर घेतला, लिमकनचा नांगर आहे त्याला 7-8 वर्ष झाली. त्यानंतर गेल्या 2 वर्षापूर्वी अण्णांनी मला हेच सांगितलं. आकात जेव्हा आलं हे कळलं आम्हाला की आकाशचे काय काय फायदे ते आम्हाला सांगितले. अण्णांच्याकडे आम्ही जाणून घेतलं आणि त्याचाही निर्णय घेतला. 2 वर्ष झालं आकात वापरतोय. ज्या शेतकऱ्यांना कामं केली आकातने ती सर्व शेतकरी अतिशय खुश आहेत माझ्यावर. लेमकनचा नांगर चालल्यानंतर ट्रॅक्टरचा अवरेज, नांगरण्याची परिस्थिती इतर नांगरापेक्षा अगदी सुरळीत आणि वेगळी आहे. पण लेमकनचा नांगर असा आहे की कुठल्याही ट्रॅक्टरला रानं कमी जास्त करून सुरळीत चालण्यासाठी, त्यासाठी ॲडजस्टमेंटसाठी अगदी सोपं आहे. त्यामुळे मी लेमकनचा नांगर पसंत केला. त्यानंतर हे लेमकनचं तुमचं आकात आल्यानंतर आकात पसंत केलं. आकात चालवताना ऊस तुटून गेल्यानंतर बगला मारण्यासाठी, नांगरल्यानंतर ढेकळं फोडायसाठी, भाताची रानं असतील तर ती नुसते फनण्यासाठी, ही भाताच्या रानात तरी अतिशय चांगला रिझल्ट आहे त्याचा. लोकलचे आकात चालणारच नाही त्या भाताच्या रानात. त्या रानात ते 1-1.5 फूट 12-18 इंचापर्यंत लागू शकतं आणि लागतंही बी. नांगरल्याच्यानंतर जेव्हा माणसाचं खत विस्कटते, ती खत विस्कटल्यावर रोटावेटर मारल्यावर ना ते इथलं इथं येईल, पण ते रानामध्ये खाली वर होत नाही. तर हे मारल्यानंतर आता तुम्ही बघितलं बी, पूर्ण रान हलून जाते. खत जिथवर नांगरले तिथपर्यंत सगळ्या मातीला पोचून खालीपर्यंत जाते. ऊस लावताना ऊसाच्या मुळ्या वगैरे खालीच असतात ना, खत वर पडून काय उपयोग नाही त्याचा. तर ते खाली घालण्यासाठी ह्याच्याशिवाय दुसरा काय उपयोग नाही त्याचा. हे आकातच करू शकतं ते. बाकीचं कल्टिवेटर कधी एवढे लागणारच नाहीत. त्यात 2-2, 4-4 माणसं उभी केली तर ह्याला काही उभं करायची गरज नाही. हे लावलं तर ट्रॅक्टरला हलून देणार नाही ते एवढं लागतील. ते आपल्याला स्वप्नातलं अवजार असंच होतं की लागलं पाहिजे. लागलं तर उचलून धरता येतं आहे, काम करता येतं आहे, पण लागणं तर काय करता येत नाही ना.